हॅलो, नमस्कार. मी रुपाली. तुमचं रुपाली बोराडे रेसिपीजमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मार्केटसारखी चोकोबार आईस्क्रीम कशी बनवायची याची रेसिपी. परंतु तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करा. यामुळे मी जेव्हा माझे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेल तेव्हा सर्वात आधी याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि हे व्हिडिओ देखील लगेच पाहता येतील. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी मिल्क कंपाऊंड चॉकलेट 150 ग्रॅम घेतलेला आहे कट करून. यासाठी आपण एका भांड्यामध्ये कोमट पाणी घेतलेलं आहे आणि चॉकलेटचा बाउल ठेवून आपण ही चॉकलेट मेल्ट करून घेणार आहोत. आपली चॉकलेट हे 3 ते 4 मिनिटांमध्ये व्यवस्थित अशी मेल्ट झालेली आहे. यानंतर आईस्क्रीम सेट करण्यासाठी मी इथे अशा पद्धतीचे कपकेकचे पेपर मोल्ड वापरणार आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी कशा पद्धतीने मेल्टेड चॉकलेट मोल्डला लावून घेत आहे ते. सर्व साईडने आपण व्यवस्थितपणे मेल्टेड चॉकलेट ही लावून घेत आहोत आणि एक्स्ट्राची चॉकलेट आहे ती आपण बाउलमध्ये घेणार आहोत. सेम पद्धतीनेच मी इतर सर्व मोल्डला देखील अशाच पद्धतीने चॉकलेट ही लावून घेणार आहे आणि हे मोल्ड मी 10 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवलेले होते. यानंतर आपण इथे 1 कप व्हिपक्रीम घेतलेली आहे. आपण व्हिपक्रीम ही जास्तही फेटून घेणार नाही आहोत, फक्त 1 ते 2 मिनिटच आपल्याला ही क्रीम फेटून घ्यायची आहे. यानंतर यामध्ये मी मिल्क पावडर घेतलेली आहे 2 चमचे. इथे आपल्याला मिल्क पावडर ही ऑप्शनल आहे. यामध्येच आपण 1/2 कप दूध घेतलेलं आहे. दूध घेतल्यानंतर देखील आपण 1 ते 2 मिनिटच व्हिपक्रीम ही बीट करून घेणार आहोत. इथे मी चॉकलेट फ्लेवरचं एसेन्स घेतलेलं आहे 3 ते 4 ड्रॉप. आपल्याला क्रीमची कन्सिस्टन्सी ही अशा पद्धतीची हवी आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. आपली चॉकलेट ही मोल्डला सर्व साईडने व्यवस्थितपणे सेट झालेली आहे. यामध्येच आपण आईस्क्रीमचा बेस घेणार आहोत. जर तुम्हाला ही आजची चोकोबारची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर कमेंट्स करा. आपल्या इथे सर्व मोल्ड्समध्ये आईस्क्रीमचा बेस हा भरून झालेला आहे. यानंतर आपल्याला इथे अशा पद्धतीचा पॉलिथिन पेपर लागणार आहे आणि आईस्क्रीमचा स्टिक. पॉलिथिन पेपर लावल्यानंतर माझ्याकडे अशा पद्धतीचे रबर देखील आहेत, तेही मी याला लावून घेत आहे. रबर नाही लावले तरीही चालतील. यानंतर आपण इथे पॉलिथिन पेपरला सुरीने थोडासा कट मारून घेतलेला आहे आणि एकदम मध्यभागी असे आईस्क्रीमची स्टिक लावून घेणार आहोत. सेम पद्धतीने आपण इतर सर्व मोडला देखील अशाच पद्धतीने आईस्क्रीम स्टिक ह्या लावून घेणार आहोत आणि आपण ही आईस्क्रीम 8 ते 10 तास फ्रीजरमध्ये सेट करण्यासाठी ठेवून देणार आहोत. इथे आपले 8 तास झालेले आहेत. आपली इथे 8 तासानंतर आईस्क्रीम खूप छान असे सेट झालेले आहे. यानंतर आपण ही आईस्क्रीम सर्व्ह करायला घेऊया डिशमध्ये काढून. खूपच मस्त आणि टेस्टी अशी आपली इथे मार्केटपेक्षाही चोकोबार आईस्क्रीम ही तयार झालेली आहे. आपल्याला आईस्क्रीमचे मोल्ड जरी नसतील तरी काहीच अडचण येत नाही आहे. अशा पद्धतीच्या कपकेकच्या मोल्डमध्ये देखील आईस्क्रीम छान अशी सेट होते. आपली इथे मार्केटसारखी चोकोबार आईस्क्रीम ही सर्व्ह करण्यासाठी रेडी आहे. तर आज तुम्ही वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन आणि छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.